दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अयोध्येत 22 तारखेला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाला हजर राहण्याची प्रत्येक भारतीयाची इच्छा असून प्रत्येक जण या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे। मात्र पुणे येथून निघालेले 2 तरुण सायकलने अयोध्येच्या दिशेने रवाना झाले असून धुळ्यामार्गे हे तरुण आज अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत। प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा दिवस 22 तारखेला उजाडणार असून या दिवशी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे। राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत असून अयोध्येत जाण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, तर काही जण राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विविध संकल्प करीत आहेत। सर, मैं पुणे से अयोध्या श्री रामचंद्र जी के स्थल पे जा रहा हूँ। कितना लंबा तुम्हारा है? हमारा सर 1500 किलोमीटर का है और हम साइकिल यात्रा कर रहे हैं। अयोध्या येथे जाण्यासाठी विविध पद्धतीने भाविक निघाले असून पुणे येथून निघालेले 2 तरुण सायकलने अयोध्येच्या दिशेने प्रवास करीत आहेत। विशेष म्हणजे दिवसाला 100 किलोमीटरचा प्रवास हे तरुण करीत असून येथे 26 तारखेला आपण अयोध्येत पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले। या तरुणांचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात येत असून आज धुळे येथे शहरातून हे तरुण अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत। नागेंद्र मोरे, दक्ष न्यूज, धुळे।